बोल कांदा टाकला आहे. चला मित्रांनो, आज आपण बनवूया चुलीवर मटन. तर आपण साहित्य घेतलेलं आहे कांदा, कांदा कांदा अजून खोबरं, खोबरं कोथमीर, आलं आणि कांदा. इथं तेल टाकून मस्त परतलेलं आहे. इथं आपण मटन घेतलेलं आहे. इथं 1 किलो मटन आहे. इथं आपलं साहित्य आहे आणि इथं आपलं चुलीवर मटन शिजत आहे. चला आता आपण खोबरं टाकूया. लसूण खोबरं हे खोबरं आपण टाकू. कोथमीर आणि लसूण, कोथमीर आणि लसूण ची पेस्ट पण केलेली आहे ती पण टाकू. आता यांना चांगलं आपण मिक्स करू. आता लगेच कोथमीर टाकायची. आता कोथमीर गेलेली आहे इथं. मित्रांनो, गॅसवर मटन खायला मजा नाही एवढी, पण चुलीवर मटन म्हणजे आहा असली जी मजा असते चुलीवर मटन खायला, एक नंबर. आता मटन टाकूया. मटनात आपण टाकली आहे हळदी, मीठ टाकलेलं आहे, हळद आणि मीठच टाकलेलं आहे. आता आपण याला चांगल्यापैकी मस्त मिक्स करायचं. असा हिरवा रंग यायला पाहिजे. पहिल्यांदा हिरवा मटन टाकले की पिवळा. आता आपण मटन टाकणार आहोत. बघूनच मित्रांनो तोंडाला पाणी सुटत. आता मस्त मिक्स करायचं. याला पिवळा रंग यायला पाहिजे. पाणी सुटाय पाहिजे मस्त. आणि ज्यांनी पण आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला, जल्दी जाके चॅनल को सबस्क्राईब कर दो. चला आता मस्त पैकी, आता मस्त पिवळा रंग आलेला आहे म्हणजे मटण फुल मिक्स झालेला आहे. गावटी मटण. गावटी मटण आहे. आता इथं बघा मस्त पिवळा रंग आलेला आहे. आता ह्याला कांद भाजायचं. आता ह्याला मसाला घ्यायचा. मसाला घ्यायचा. आता पुढची तयारी पाहिजे आपली, मग ती बघू पुढची तयारी काय आहे.